अमळनेर नगर परिषदेचे नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्या आग्रहाखातर आमदार अनिल पाटील यांनी मोठा निधी शहरासाठी आणलेला आहे. यापूर्वीही पाडळसरे धरणाकरता निधी त्यांनी मिळविला होता. म्हणून आमदार अनिल पाटील यांचे नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी अभिनंदन केले व अमळनेर नगरपालिकेचा कारभाराबद्दल तक्रारीचे निवेदनही सुभाष चौधरी यांनी यावेळी अनिल पाटील यांना दिले. आमदार साहेबांना मी प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना सांगितलं की नगरपालिकेसाठी तुम्ही फार मोठा निधी आणलेला आहे, नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या सांगण्यावरून पण नागरिकांच्या सांगण्यावर सुद्धा निधी आणायचा आहे बाबा, अशी त्यांना एक सूचना केली. नगरपालिकेवर त्यांच्या वचक पाहिजे. हे जे बेकायदेशीर कामं चाललेले आहेत त्यांच्यावर त्यांनी आळा बसवायला पाहिजे. लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बेकायदे त्यांना अगोदर जागा दिलेली आहे, आणखी पुढची जागा देऊन तो रस्ता अरुंद होणार आहे. भुयारी गटरीचे भुयारी गटरीसाठी रोड फोडलेले आहेत, ते रोड झालेले आहेत. त्यांना आम्ही चोपडा रोड स्मशान विमजवळ रोड सांगितलेला आहे, ते अजून झालेले नाही. त्याच्या बाजूमध्ये एक रोड सांगितला आहे, ते झालेलं नाही. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून काही लोकांना अजून गटारीची व्यवस्था नाही, त्यांना रोडची व्यवस्था नाही. नगरपरिषदेचे कर्तव्य जे आहे की त्यांना मूलभूत सुविधा पुरवणे हे नगरपालिका ते पार पाडत नाहीये, म्हणून अनिल दादांनी लक्ष घालायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.